आज आपण त्रिकोणाच्या एस एस निकषांशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे त्रिकोण मध्ये रेषाखंड पाहुयाेंड बी सी वर लंब दुभाजक परपॅडिक्युलर आहे तर बाजू ए बी एकरूप बाजू सी आहे का अशा प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच एक सहाय्यक आकृती काढणे उपयुक्त ठरते येथे आपल्याला असे दिलेले आहे की रेषाखंड ए ओ रेषाखंड बी सी लंब दुभाजक आहे याचा अर्थ काय ते तुम्हाला सांगता येईल का विचार करा मी सांगते याचा अर्थ रेषाखंड ए ओ रेषाखंड बीसी बरोबर एक कोन बनवतो आणि हा BC ला दोन भागांमध्ये विभाजित करतो अशा प्रकारे ओ हा BC बीसीचा मध्यबिंदू आहे या माहितीच्या आधारे आम्ही अशा प्रकारे त्रिकोण ABC ची कच्ची आकृती काढू शकतो त्रिकोण ABO आणि त्रिकोण मध्ये आपल्या लक्षात येते की OB बरोबर OC, कारण O हे बाजू BC मध्यभागी आहे AO बरोबर कारण त्या दोन्ही त्रिकोणाच्या सामायिक बाजू आहेत आणि कोण एओ बी बरोबर कोण बरोबर नव्वद अंश कारण ओ रेषाखंड बी सी ला येथे आपण सुमेलन लिहू शकतो म्हणून एकत्रित केलेल्या एस एस या निर्बंधानुसार आम्ही असे म्हणू शकतो की त्रिकोण ए बी ओ एक रुप त्रिकोण एसीओ एकत्रित त्रिकोणांचे संबंधित भाग देखील एकसारखे असल्याने आम्ही असे म्हणू शकतो की ए बी बरोबर एसी आपण सर्व संबंधित बाजू आणि कोण लिहून घेण्यास सक्षम आहात का स्वतः प्रयत्न करून बघा त्रिकोण ए डी एक एकरूप त्रिकोण सी बी ए हे आहे की नाही हे शोधण्यासाठी खाली दिलेली आकृती पहा येथे आपण त्रिकोण एडीसी आणि त्रिकोण सी बी मध्ये पाहू शकतो सी डी बरोबर ए बी आहे ए सी बरोबर ए सी आहे कारण ए सी ही सामायिक बाजू आहे आणि कोण ए सी डी बरोबर आपण सी शकता की त्रिकोण एडीसीच्या दोन्ही बाजू आणि त्या दरम्यानचे कोण CBA चा संबंधित दोन बाजू आणि त्याच्या दरम्यानच्या कोणा इतकेच आहेत तर एस एस च्या कसोटीनुसार आपण असे म्हणू शकतो की दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत येथे सुमेलन आहे म्हणूनच येथे त्रिकोण सी एकरूप त्रिकोण सीबीए आहे तर आज आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या बा को बा कसोटीशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये यासंबंधित काही चुकीच्या संकल्पना दूर करूयात दूर करूयात